यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण स्क्रिप्ट्समध्ये मोशन ब्लॉक्सबद्दल माहिती घेतली. आज आपण लुक्स या विभागातील ब्लॉक्सबद्दल माहिती घेऊ. व्हिडिओची लांबी कमी ठेवण्यासाठी मी या व्हिडिओमध्ये शक्य तितक्या ब्लॉक्सबद्दल माहिती देईन आणि नंतर उर्वरित ब्लॉक्सची माहिती आपण याच्या पुढील व्हिडिओमध्ये पाहू. लुक्समधील ब्लॉक्सचा रंग हा जांभळा असतो आणि याच्यामध्ये एकूण 15 स्टॅक ब्लॉक्स आहेत आणि 3 रिपोर्टर ब्लॉक्स आहेत. त्याच्यापैकी आपण पहिल्या ब्लॉकची माहिती घेऊ. याच्यामध्ये से हॅलो फॉर 2 सेकंड्स, तर हा ब्लॉक एक्झिक्यूट झाल्यानंतर कार्टूनच्या समोर एका छोट्याशा स्पीच बबलमध्ये हॅलो असे लिहिलेले आपल्याला दिसून येते. या स्पीच बबलमध्ये आपल्याला जे काही लिहायचे असते ते आपण या बॉक्समध्ये लिहू शकतो. त्याच्यासाठी या ठिकाणी आपण डबल क्लिक करून तेथे आपल्याला हवे ते आपण टाईप करू शकतो. तर या ठिकाणी आपण मराठीमध्ये देखील टाईप करू शकतो. हे जे स्पीच बबल्स आहेत याच्यामध्ये 4 प्रकार आहेत. हे ॲनिमेटेड स्टोरीजसाठी बनवले गेलेले बबल्स आहेत. याच्यामध्ये 2 बबल्समध्ये से असे म्हटलेले आहे. पहिल्यांदा आपल्याला एखादा स्पीच बबल किती सेकंदासाठी दाखवला जातो हे येथून नियंत्रित करता येते. 2 सेकंद असे लिहिलेले असल्यास 2 सेकंदापर्यंत ते स्पीच बबल दिसते. आपल्याला हवे असल्यास याची कालमर्यादा आपण वाढवू शकतो. त्याचबरोबर दुसऱ्या स्पीच बबलमध्ये आपण जे काही टाईप करू ते तसेच आपल्याला दिसत राहते. म्हणजे त्या ठिकाणी जे लिहिलेले आहे त्याला कालमर्यादा नसते. आणि याच्यानंतरचे जे 2 बबल्स आहेत त्याच्यामध्ये थिंक फॉर सेकंड्स आणि थिंक, तर थिंक म्हणजे ते कार्टून आपल्या मनामध्ये विचार करत आहे असा त्या थिंकचा अर्थ होतो. या स्पीच बबलना चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी आपण याच्यामध्ये अजून एक पात्र ॲड करू. न्यू स्प्राईट या ठिकाणी आपण क्लिक करू. त्याच्यामध्ये बरेचसे स्प्राईट्स आहेत. आपण ॲनिमल्स कॅटेगरीमध्ये जाऊ आणि याच्यामधून आपण एखादा ॲनिमल निवडू. आपण एक पेंग्विन घेऊ याच्यातून. आता या ठिकाणी पेंग्विन आणि मांजर हे दोन्ही एकाच दिशेला पाहत आहेत, त्याच्यामुळे ही दोन्ही पात्रे एकमेकाशी बोलत आहेत असं जर आपल्याला दृश्य निर्माण करायचं असेल तर आपल्याला या पेंग्विनचा चेहरा वळवून डावीकडे करावा लागेल. आपल्याला हव्या त्या स्प्राईटच्या म्हणजे कार्टूनच्या थंबनेलवर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर कॉस्च्युम्सवर क्लिक करा. तर कॉस्च्युम म्हणजे एखाद्या कार्टूनच्या ज्या वेगवेगळ्या हालचाली आहेत त्या हालचाली दर्शवणारी जी वेगवेगळी चित्रे आहेत त्यांना कॉस्च्युम्स म्हणतात. तर या चित्रांमध्ये आपण ॲड देखील करू शकतो, म्हणजे डुप्लिकेट करू. पहिल्या चित्रावर राईट क्लिक करून डुप्लिकेट सिलेक्ट करतो मी. तर याचे हे डुप्लिकेट आपल्याला मिळाले. साठी आपण फ्लिप हे कमांड वापरू. तर हे आपल्यासाठी पुरेसे आहे. आता दोन्ही पात्रे समोरासमोर आली. आपण से फॉर 2 सेकंड्स या ब्लॉकचा वापर करू. आपण या ठिकाणी मांजराचे चित्र निवडलेले आहे त्यामुळे ही जी स्पीच बबल आहे ती त्या मांजराला लागू होईल. त्याच्यानंतर आपण पेंग्विनचे चित्र निवडू आणि त्याला देखील काहीतरी म्हणायला लावू. हा ब्लॉक एक्झिक्यूट झाल्यानंतर आपल्याला कॅटच्या समोर स्पीच बबल दिसते आणि हा एक्झिक्यूट झाल्यानंतर पेंग्विनच्या समोर स्पीच बबल दिसते. पण आता आपल्याला हे दोन्ही स्पीच बबल्स एकापाठोपाठ एक एक्झिक्यूट करायचे असतात, तरच आपल्याला ती दोन्ही पात्रे एकमेकाशी बोलत आहेत असा आभास निर्माण होईल. आता आपण इव्हेंट्समधून व्हेन ग्रीन फ्लॅग क्लिक्ड हा ब्लॉक घेऊ. याला हॅट ब्लॉक्स म्हणतात. यांना हॅट ब्लॉक्स म्हणायचे कारण हे की यांच्या वरच्या बाजूला दुसरा एखादा ब्लॉक ठेवला जाऊ शकत नाही, म्हणजे हे ब्लॉक्स हे सगळ्यात वरच्या बाजूला असतात, त्याच्यामुळे यांना हॅट ब्लॉक्स असे म्हणतात. तर ज्यावेळी आपण ग्रीन फ्लॅग क्लिक करू त्यावेळी मी एक मांजर आहे असा एक स्पीच बबल या मांजराच्या समोर दिसेल 2 सेकंदासाठी. आणि त्याच्यानंतर आपण एक मेसेज ब्रॉडकास्ट करू.
ब्रॉडकास्ट मेसेज वन आणि त्याच्यानंतर आपण पेंग्विनचे चित्र सिलेक्ट करू आणि या ठिकाणी आपण व्हेन आय रिसीव मेसेज वन. तर अशा रीतीने वेगवेगळ्या दोन कार्टूनच्या ज्या हालचाली आहेत किंवा त्यांच्या ज्या स्पीच बबल्स आहेत या कोऑर्डिनेट केल्या जातात. तर आता आपण याला एक्झिक्यूट करून पाहू. ठीक आहे, आता आपल्याला दोन्ही स्पीच बबल्स एका पाठोपाठ एक दिसले. आता आपण याच्यामध्ये काही अजून वाक्ये ॲड करून पाहू. तर या ठिकाणी आपण दोन थिंक बबल्स जोडली आहेत आणि त्याच्यानंतर प्रत्येक बबलनंतर आपण एक मेसेज ब्रॉडकास्ट करतो आणि आपण याला रन करू पाहू. आता तुमच्या लक्षात आले असेल की दोन पात्रांमध्ये संवाद कशा रीतीने दाखवला जातो. तर या ठिकाणी आपण ब्रॉडकास्ट हा ब्लॉक वापरतो. ब्रॉडकास्ट म्हणजे एखाद्या कार्टूनची एखादी ॲक्शन पूर्ण झाल्यानंतर ती ॲक्शन पूर्ण झाली हा मेसेज ब्रॉडकास्ट केला जातो आणि दुसरे जे कार्टून आहे ज्या कार्टूनला त्याच्या पुढची स्टेप उचलायची असते किंवा त्याच्या पुढची वाक्य बोलायची असते तो ती मेसेज रिसीव करतो. तर या ठिकाणी जे मांजर आहे मांजराने ब्रॉडकास्ट केलेला मेसेज हा आपण पेंग्विनला रिसीव करायला लावतो आणि त्याच्यानंतर पेंग्विन हे पुढचे वाक्य बोलतो. ते वाक्य बोलून पूर्ण झाल्यानंतर पेंग्विन हा एक मेसेज ब्रॉडकास्ट करतो जो मेसेज या ठिकाणी मांजर हा रिसीव करतो. तर प्रत्येक मेसेजसाठी आपण एक वेगळा सेक्शन इथे तयार केलेला आहे. तर अशा रीतीने दोन पात्रामधील संवाद आपल्याला स्प्राईटमध्ये दाखवता येतो. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा काही अडचणी असतील तर मला जरूर विचारा. पुढील व्हिडिओमध्ये आपण लुक्स या विभागातील इतर ब्लॉक्सबद्दल माहिती घेऊ.